नमस्कार मित्र हो आर्यन खानचा विषय मी मुद्दाम पुन्हा घेऊन आलो आहे तर या विषयावर आता काही बोलायचं शिल्लक उरलेलं नाही आहे बहुतेकांना कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत म्हणजे आर्यन खानच्या समर्थकांच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत आणि आर्यन खानच्या विरोधात बोलून समीर वानखेडेंच्या समर्थकांच्याही कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत यावर वेगळं काही आता भाष्य करायची गरज उरलेली नाहीये मी भाष्य करायला देखील आलेलो नाही आहे फक्त तीन घटना तुमच्या समोर मला मांडायच्या आहेत या तीनच घटना याबाबत मांडून मी माझं म्हणणं तुमच्या समोर ठेवणार आहे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे आर्यन खानच्या बाबत एक बातमी नुकतीच एका चांगल्या प्रसार माध्यमांमध्ये आलेली आहे ती बातमी तुम्ही बघताय आर्यन खानला बघा किती काळजी आहे म्हणजे मला कधी कधी प्रश्न असा पडतो की माध्यमांना काळजी कोणाची आहे म्हणजे आर्यन खान कसा वागतो जेलमध्ये कसा राहतो तो काय काळजी घेतो याबाबत किती भाष्य करावं याला काही मर्यादा नाही उडली म्हणजे आर्यन खानला जेल मधले टॉयलेट घाण वाटतात ती वापरायला नको वाटत आणि ती वापरायला नको म्हणून तो काय काय काळजी घेतोय चायला मला तर असं वाटतं की जेलमध्ये एक प्रतिनिधी पाठवलाय किंवा जेलमधलाच कैदी माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि तो आर्यन खान उठला कधी झोपला कधी का खाल्ला काय जेवला काय हागला किती वेळेला मुतला किती वेळेला याविषयीची माहिती ते देत असावी आर्यन खानला जेल मधले टॉयलेट घाण वाटतात सारख सारखं टॉयलेटला जावं लागू नये म्हणून आर्यन खान कमी खातोय अरे अरे अरे, अरे। जितकी काळजी गौरी खानला वाटत नसेल ना तितकी काळजी आमच्या या माध्यम कर्मींना वाटते आणि हे कमी खाणं जेल प्रशासनासाठी अडचणीचा विषय ठरलाय आर्यन खाननी उपास सुरू केला गांधी मार्गांनी त्याचे सत्याचे प्रयोग सुरू केले असतील मी किती चांगलाय आणि आता मला केलंय आणि मग उपोषणाला सुरुवात कमी खातोय कारण सारखं सारखं जावं लागू नये काय बातम्या देण्याची पद्धत आहे कुठल्या स्वरूपाच्या बातम्या आपण मांडतोय अह आर्यन खान जेवतोय की नाही तो आरतीत किती वेळेला हजर राहतोय तो जास्तीत जास्त वेळा आरतीत घालतोय आता आर्यन खान आरतीत हजर राहतोय नॅशनल न्यूज है यार नॅशनल न्यूज तो आरतीला हजर राहतोय जाऊ जाऊ कंटाळा कंटाळा आला आला असली या बातम्या सगळ्या बघून दुसरी घटना तुमच्या समोर ठेवायची दुसरी घटना म्हणजे शाहरुख खानचं घर म्हणजे आर्यन खानच्या आदरणीय पिताश्रींच घर बडी मन्नत के बाद बांधा हुवा हे घर और बड़ी मन्नत के बाद मिला हुआ ये सपूत या मन्नत मध्ये तपासणी साठी चे लोक जात होते या एनसीबीच्या लोकांना मन्नतच्या दारावर पहिल्यांदा एक सिक्युरिटी गार्ड अडवतो आणि त्यानंतर एक महिला अधिकारी बाहेर येते सुरक्षा व्यवस्थेतली ती आत खेद नाही बराच काळ आता हे व्हिडिओ तुम्ही बघताय तिथे लोक जात आहेत बराच काळ या लोकांना तिथे थांबवून घेतलं जात शेवटी ते विनंती करतात आहो मध्ये तरी घ्या किमान हे बरं नाही लोक थांबली आहेत आणि त्यावेळेला त्या, त्या लोकांना आत घेतलं जात केंद्र सरकारच्या एका तपास यंत्रणेचे अधिकारी चौकशी आणि तपासणीसाठी आरोपीच्या घरी जातात तेव्हा हाय प्रोफाईल आरोपीचा बाप या अधिकाऱ्यांना लवकर आत सुद्धा घेत नाही याची पुसटशी बातमी देखील प्रसार माध्यमातून उमटत नाही हेच प्रसार माध्यमांच्या लोचटगिरीच उत्तम उदाहरण आहे उलट काही जणांना आनंद झाला की समीर वानखेडेच्या टीमला शाहरुख खाननी आज जाऊ दिलं नाही त्यांना अडकवून टाकलं अभिमानानं मिळवणारे दीड शहाणे देखील आमच्याकडं आहेत आणि समीर टीमला थांबवल्याचा आनंद मानणारी मंडळी देखील आमच्याकडे आहेत केवळ समीर वानखेडे शाहरुखच्या पोरांना पकडतात म्हणून त्यांच्यावरती आक्षेप आणि समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणाचे अधिकारी आहेत म्हणून त्यांच्यावर आक्षेप असे धंदे करणारी मंडळी समीर वानखेडीवर थेट केस का दाखल करत नाही हो बर धमक्या तरी अशा की आम्ही एका अधिकाऱ्याला वर्षभरात जेलमध्ये टाकू बातमी कोण देत आहे पवारांचं प्रसिद्धी माध्यम सकाळ हे बघा बातमी बघा थेटपणे बघा पवारांच्या सकाळमध्ये ही बातमी येते आहे आणि त्यात नवाब मलिक जे म्हणत आहेत ते ठळकपणे ग्राफिक्स करून दाखवलं जात आहे काय याचा अर्थ घ्यायचा हो तुमचे अधिकारी तुमच्यासाठी खंडणी गोळा करण्याचं काम करतात ते जेलमध्ये जातात वाजे काय माने काय काजी काय परमवीर कुठे गायब आहेत पत्ता नाही आहे तुमचे मंत्री लोकांना घरी बोलवून मारतायत तुमचे मंत्री लफड्याच्या प्रकरणामध्ये अडकतायत तुमचे मंत्री आपल्या जावयाला पंधराशे कोटी रुपयांचं टेंडर देत आहेत यांना अडकवायचं सोडून देऊन ड्रग्ज पकडलेल्या एका माणसाला एका अधिकाऱ्याला त्याला आमच्या जावयाला आणि शाहरुखच्या पोराला का पकडलं म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा राज्याचा मंत्री बोलतोय आणि त्याला आमची प्रसार प्रसारमाध्यम मनमुक्तपणे प्रसिद्धी देत आहेत याला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा या तीनच गोष्टी मला तुमच्यासमोर मांडायच्या होत्या बाकी त्या आर्यनला शिक्षा होईल जामीन मिळेल न मिळेल याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही एका चर्शीला पोलिसांनी पकडलाय आणि पकडल्यावर जी शिक्षा व्हायला हवी ती त्याला व्हायला हवी एवढंच या आमचं याबाबतचं मत आहे उगी ग शाहरुख खानचं कार्ट आहे म्हणून त्याला मोठेपणा देत तो हाकतो कधी मुत्तो किती खातो किती याबाबतची भाषा आम्हाला ऐकून घेण्यात कवडीचाही रस नाही आहे माध्यमांनाही विनंती आहे हे धंदे बंद करा सरकारला आणि सरकारच्या प्रमुखांनाही विनंती आहे की तुमच्या मंत्र्यांना हे सगळं बोलण्यापासून आवरा कारण ते एका व्यवस्थेवरती शंका घेत आहेत आणि शंका निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत हे वाक्य बेदिली माजवणारं ठरू नये म्हणजे मिळवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद